मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पीएफ धारकांसाठी एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे. खात्यात जमा होणार भरमसाठ व्याज, कधीपर्यंत येईल व्याजाची खेप ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. मोदी सरकार लवकरच देशभरातील 6.5 कोटी पीएफ धारकांना गुड न्यूज देणार आहे. त्यांच्या खात्यात पीएफ व्याजांची रक्कम जमा होणार आहे. सरकारने व्याजदराबाबत पीएफ धारकांना नाराज केले असले तरी हा व्याजदर ही अत्यल्प नाही. पीएफ धारकांचे नुकसान होणार असले तरी व्याजाच्या रूपाने भरमसाठ रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही रक्कम खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात कोट्यवधी पीएफ धारकांना पीएफने मोठा हातभार दिला. त्यांना वेळेवर कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागले नाहीत. नियमातील शिथिलतेमुळे अनेकांना वेळीच मोठी रक्कम मिळाली. आता ज्यांना खात्यात रक्कम शिल्लक आहे त्यांना भरमसाठ व्याज मिळणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पी एफचे व्याज तुमच्या खात्यात जमा होऊ शकते, पण तुमच्या खात्यात किती आणि कशी रक्कम येईल याचा ठोक ताळा एका उदाहरणाच्या द्वारे आपण पाहूया. येथे पी एफवरील व्याज 15,000 रुपयांचे मूळ वेतनावर मोजण्यात आले. असं पकडलं आपण तर पहा, बेसिक सॅलरी प्लस डी ए बरोबर 15,000 रुपये. आता ई पी एफ मधील कर्मचाऱ्यांच्या वाटाबरोबर 15,000 12% बरोबर किती होतात 1,800 रुपये. ई पी एफमध्ये कंपनीचे योगदान असते 15,000 रुपयाचे 8.33% म्हणजेच 1,250 रुपये. तर ई पी एफमध्ये कंपनीचे योगदान बरोबर एम्प्लॉईज हिस्सा वजा ई पी एफमधील कंपनीचे योगदान बरोबर 550 रुपये. दरमहा ई पी एफमध्ये जमा होणारी रक्कम 1,800 रुपये 550 वजा 2,350 रुपये. आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्याजदर हे 8.10% आहे. त्यानुसार हे व्याज दरमहा 8.10% असेल, म्हणजेच 12.0675%. अशा प्रकारे मोजणार व्याज. पहा व्याज कशा प्रकारे मोजणार. एप्रिल अखेर ईपीएफ खाते शिल्लक बरोबर 2,350 रुपये. मे महिन्यात ईपीएफ खाते पुन्हा इतके योगदान देईल, म्हणजेच 2,350 रुपये. मे अखेर ईपीएफ खात्यात एकूण जमा 4,700 रुपये, म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीत जमा होईल ईपीएफ इतके व्याज किती होईल पहा. 4,700 × 0.675% वजा म्हणजे बरोबर 31.79 रुपये, म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीचे व्याज 31.79 रुपये असेल. तर या प्रकारे आपल्याला व्याजाची रक्कम मिळणार आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.